महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी लेखणीबंद आंदोलन करण्यात येत आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत असून सोमवारी 15 जुलैपासून संघटनेच्या वतीनं बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्यानं राहता तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत तहसील इमारतीच्या बाहेर ठिय्या दिल्यानं मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांची कामं रखडली असून याचा फटका जनसामान्यांना बसल्याचं दिसतंय. महसूल विभागात तब्बल 30-35% पदं रिक्त असून त्यामुळे एकाच कर्मचाऱ्याकडे 2-3 संकलनाचा अतिरिक्त कारभार देण्यात येतो. या कामाच्या अतिताणामुळे महसूल कर्मचारी मानसिक तसेच शारीरिक व्याधीनं त्रस्त होत आहेत. दांगड समितीचा अहवाल स्वीकारून महसूल आकृतीबंध तात्काळ मंजूर करावा. सेवा नियमित होण्यासाठी महसूल विभागात देखील पूर्वीप्रमाणेच एक समान परीक्षा पद्धत असावी. राज्यभरात महसूल कर्मचाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरण्यासोबतच आकृतीबंध तयार करण्यात यावा. यासह विविध प्रलंबित मागण्यांकरता राज्य महसूल कर्मचारी संघटनांनी 15 जुलैपासून आंदोलनाला सुरुवात केल्यानं राहता तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कार्यालयामध्ये जरी शुकशुकाट दिसून येत असला तरी मात्र बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी करत शासनावर आपली नाराजी व्यक्त केली. शासनानं लवकरात लवकर महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा राहता तालुका महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे. राज्य कर्मचारी संघटनेने नुकताच संप पुकारलेला आहे. त्यांचा संप हा काल सुरू झालेला आहे आणि तो त्यांच्या मागण्या पूर्णत्वापर्यंत संप सुरू असणार आहे. नागरिकांच्या हाल होत आहे, यामध्ये अधिकारीचा जरी सहभाग नसला तरी मोठ्या प्रमाणावर सर्व कर्मचारी याच्यात सहभागी असल्यामुळे नागरिकांच्या कामावर खूप प्रभाव पडत आहे. थोडं होतं काम, कोणीच नाही आहे, तिथं बंद आहे. आता चाललो, कागद घेऊन आलो, 2 मजले 3 मजले चढलो, 75 वय माझं, थकून तिथे एक तास बसून खाली येऊन बसलो. ती रास्ता असतील तर त्या त्यांच्या मान्य करावं सरकारने, हेच माझं म्हणणं आहे. माझं नाव सोनाली पवन पोटे. मी रेशन कार्डचं माझं नाव घालायला आले, पण इथे काही आल्यावर बघते तर इथे संप चालू आहे आणि सगळे लोक इथे जमले आहेत सगळ्या कामासाठी. प्रत्येक जो जो आहे तो आपल्या प्रत्येक कामासाठी जमलेला आहे, पण इथे संप आहे म्हणून दाखवत आहेत. तर एवढीच विनंती आहे की प्रत्येकांची जे जे कामं आहेत ती व्हावी, आणि जो संप चालला आहे तर त्यांना पण जे त्यांची कामं काही असतील ती त्यांची पूर्ण व्हावी अशीच माझी विनंती आहे. खरं तर आपण सर्व या परिसरामध्ये शेतीप्रधान नागरिक आहोत आणि शेतीचे बरेचसे कामे जे आहेत ते महसूल विभागाकडे अवलंबून आहेत. आम्ही या ठिकाणी आमच्या परिसरातील जे देगाव केलवड गाव आहे, येथील तलाठी जे आहे ते तलाठी भाऊसाहेबांकडे आलो होतो आम्हाला. नमस्कार, मी अरुण तुपे, मी नगर चालू मला रेशन कार्ड माझ्या पत्नीचं नाव ऑनलाईन ऍड नाव करण्यासाठी मला तिचं नाव ऍड करण्यासाठी आलो केलं तिथं संप. आता माझं आता आज बऱ्याच वेळ थांबलेलो, मी सकाळपासून आलेलो आहे, नगरहून आलेले. तर मला डॉक्युमेंट ते आरोपपत्र जमा करायचे तर ते आणि जे लाडकी बहीण योजना त्या संदर्भात मला त्यामुळे आजचं नाही मिळालं माझी फॉर्म भरण्यासाठी. तरी हा संप इतके किलोमीटरपर्यंत जस्ट मित्र आणि महसूल संघटना जे जिल्हा संघटना आहे त्यांनी यापूर्वीच शासनाला विविध मागण्याबाबत प्रलंबित मागण्याबाबत निवेदन दिले आहे, परंतु त्या निवेदनाची शासनाने आतापर्यंत दखल न घेतल्यामुळे महसूल संघटना 15 तारखेमध्ये संप पुकारला आहे. यामध्ये महसूल संघटनेचे जे प्रलंबित मागणी आहेत जसे की बघितलं महसूल त्यांचा ग्रेड बी मध्ये वाढ होणं आवश्यक आहे. तलाठी हा देखील महसूल कर्मचारी आहे व महसूल सहाय्यक हा देखील महसूलचा कर्मचारी आहे, परंतु ह्यांच्या जे ग्रेड पे मध्ये तफावत आहे ते तफावत दूर करण्यासाठी आमच्या महसूल संघटनेतील महसूल सहाय्यक हा महत्वाचं पद आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी व अव्वल कारकून हे दोन्ही पद सारखेच आहे, परंतु अव्वल कारकून या संवर्गास मंडळ अधिकारी पदासाठी म्हणजे मंडळ अधिकारी पदावर त्यांची बदली किंवा त्यांना ते उपभोगता येत नाही, म्हणून जर आदला बदल करण्यात जसं मंडळ अधिकाऱ्यांना अव्वल कारकून म्हणून कार्यालयामध्ये काम करतात तसं अव्वल कारकुनला देखील मंडळ अधिकारी समोरमध्ये काम करण्यास आवश्यक आहे. परंतु येणाऱ्या जे आपले अर्जदार असतील, लाभार्थी असतील,
त्यांचे जर या आमच्या संपामुळे जर अडवणूक होत असेल तर संघटनेच्या वतीने मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर संप जर मिटला की आम्ही विहित मुदतीत अडचणीत आलेल्या लाभार्थी असो अर्जदार असो त्यांचे काम निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याबाबत 23/6/2024 रोजी शासनाला आमचे राज्य संघटनेचे जे मुख्य आहेत आमचे संघटनेचे पदाधिकारी यांनी यापूर्वीचं निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची कुठलीही मुदतीत दखल घेतलेली नाही त्यामुळे आमचा 15 तारखेपासून बेमुदत संप चालू आहे. आम्हाला जोपर्यंत आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून वरतून काही आदेश येत नाहीत संपाबाबत तोपर्यंत आमचा हा संप बेमुदत चालू राहील. कार्यालयामध्ये कोणीही काम करीत नाहीत. तुम्ही जे म्हणताय लाडकी बहीण योजना आहे शासनाच्या महत्त्वाच्या अशा महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्या अंमलात आणण्यासाठी देखील पुरेपूर मनुष्यबळ असणं देखील तितकंच आवश्यक आहे. परंतु योजनांची अंमलबजावणी करीत असताना केवळ बोटावर मोजणे इतकेच तालुक्यामध्ये कर्मचारी आहेत आपण देखील पाहत आहात आणि या कर्मचाऱ्यांकडून या योजनांची अंमलबजावणी करण्यास काही मर्यादा येत आहेत पुरेशा मनुष्यबळाअभावी. अशाच प्रकारच्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या भरती देखील करण्यात यावी आमचं ग्रेड पेमध्ये देखील सुधारणा करण्यात यावी अशा वेगवेगळ्या 15 मागण्या आम्ही शासनाला कळवलेल्या आहेत आणि याबाबत शासन नक्कीच दखल घेईल अशी आम्हाला खात्री आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता.